नमस्कार, मी कुणाल सावंत आणि आमच्या सडेगुडवळे गावामधील गणपती बाप्पांच्या विसर्जनाचा हा दुसरा भाग आहे. तर आजचा व्लॉग पण शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक कमेंट शेअर जरूर करा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तर आता आम्ही जिथे गणपती विसर्जन करतो तर त्या नदीवरती पोचलो आणि अशा प्रकारे लाईन मध्ये लायतात आणि त्यानंतर मग आरती होते लिया आणि आरती झाल्यानंतर मग गणपती बाप्पांचं विसर्जन. अजून बरेच गणपती येऊ शकत. आता गणपती बाप्पा उतरून घेऊया. टाकू नको टाकू नको. नदीत टाक नदीत. हातात फोड हातात. ¿Qué más tiene que hacer? ¿Qué más tiene que hacer?
गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया
यंदा लई मजा नाही खरंच, पाणी नाही, पाणी नाही तर मजा नाही. काय इतकंच पाणी नाही उचलले तिकडून आणाय तो. हो दिसतो दिसला. काढले 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 का काढले पिशी दो घर गणपती बाप्पांचं विसर्जन झाल्यानंतर जो नदीवरती प्रथा असतात तर त्यो पूर्ण आलो आणि आता आम्ही पाठ घेऊन घरी जातो आणि घरी गेल्यानंतर काय काय प्रथा असतात तर त्या आपण आता बघूयात. अरे आताशी गणपती जाते तिथे गेले तरी पण तीन ट्रॅक्टर आहेत, तीन ट्रॅक्टर गणपती आधी गेले नाही अर्ध्या गावचे गेले, सांगशील ना तर पहिला माका ना साखर 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 ओशाचं ब्लॉग बघूच असलं तर करणच्या करण ब्लॉग या चॅनलवर नक्की बघा. तर मंडळी आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या फॅमिली सोबत आणि मित्रांसोबत शेअर करा. आजचा ब्लॉग कसा वाटला हे कळवण्यासाठी कमेंट बॉक्स मध्ये पण नक्की लिहा. जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या स्वर्गातलं कोकण या चॅनलला सबस्क्राईब करा.
आणि साईडची बेल आयकॉन दाबा, ज्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन कोकणातले ब्लॉग्स बघता येतील. पुन्हा भेटू नवीन विषयासोबत. तोपर्यंत काळजी घ्या आणि सोयीन राहा. बाय बाय.